एडमिशन ओपन स्मार्ट सोलापुर के स्मार्ट इंस्टीट्यूट डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सोलापुर वर्ल्ड क्लास सुविधाओं के साथ क्रिएटिव एजुकेशन प्लान CBSE बेस्ड सिलेबस उम्दा क्वालिफाइड टीचर्स एक्टिविटी पे आधारित एजुकेशन 10 एकड़ में फैला हुआ एजुकेशन कैंपस सोलापुर के पेरेंट्स की पहली पसंद खान कैंपस एडमिशन के लिए संपर्क करें खान कैंपस नया होडगी कुम्भारी बाईपास रोड सोलापुर एयरपोर्ट के करीब होडगी रोड सोलापुर संपर्क 9143873333 और 7499668833। त्यापूर्वी राष्ट्रवादीने गांभीर्याने बूथ कमिटीकडे लक्ष दिले नाही, मात्र यंदापासून राष्ट्रवादी बूथ कमिटी आणि पन्ना कमिटी नेमून मतदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे। काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीची लोकसभेबाबतच्या जागेबद्दल बैठक झाली, यात कोणत्या जागा लढवायच्या यावर विचार झाला। 1999 पासून झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात केवळ 2 वेळा राष्ट्रवादीचा पराभव झालाय। कोल्हापूरची जागा कोण घेणार याबाबत चाचणी झाल्यानंतरच ठरणार आहे। तिन्ही पक्ष मिळून उमेदवार कोण हे ठरवेल। राष्ट्रवादीतून उभारण्यासाठी 3 ते 4 उमेदवार इच्छुक आहेत। मी अजून एक विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। तिन्ही पक्ष बसून ठरवेल कोल्हापूरचा उमेदवार कोण असेल। जागा मागायची म्हणून मागणे गरजेचे नाही, तर ते जिंकली पाहिजे, आपला हेतू साध्य झाला पाहिजे। बूथ कमिटी ह्या पहिल्यापासूनच आपण करतोय, परंतु ह्याच्यामध्ये ह्यापूर्वी व्हायचं काय की एवढं गांभीर्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लक्ष घालत नव्हता, परंतु यावेळेला अतिशय गांभीर्याने म्हणजे बूथ कमिट्या पन्ना कमिट्या मतदार यादीतल्या प्रत्येक पानावरचं साठीसुद्धा प्रमुख नेमून आपण घराघरापर्यंत जायचं नियोजन करण्याचं ठरवलेलं आहे प्रांताध्यक्षांनी आणि पवार साहेबांनी। कशा पद्धतीची परिस्थिती आता दिसते पाहायला? आता आपल्याला लक्षात आलं असेल की एवढ्या रणरणत्या उन्हात एवढे हजारो कार्यकर्ते ज्यावेळा उपस्थित राहतात त्यावेळा लोकांच्यामध्ये या सगळ्या भावना तीव्रपणानं पडसाद त्याचे उमटत आहेत ह्याचं एक प्रतिबिंब असं मी मानतो। आता त्यावर मला काय माहिती असेल तुम्ही त्यांनाच विचारलं बरं होईल ना। नाही पण ज्या पद्धतीनं हा गौप्यस्फोट आता केला गेला मला काहीच माहिती नाही, मी आता तुमच्याकडून पहिल्यांदा ऐकतो, मी माहिती घेऊन मग सांगेन याबद्दल। हसन मुश्रीफ यांनी भाग घेऊन सगळं नियोजन करावं असं त्यांचं म्हणणं आहे, ते मी करणार आहे। दुसऱ्या बाजूला चेतन नरके देखील इच्छुक आहेत, अजितदादांची भेट घेतले ते आणि चेतन नरके इच्छुक आहेत, व्ही पाटील साहेब इच्छुक आहेत, KP पाटील इच्छुक नसले तर AY पाटलांचा आग्रह आहे KP पाटलांना द्या, असे अनेक 3-4 इच्छुक आहेत। तुमची इच्छा नाही, माझं अजून एक विधानसभा लढवायची माझी इच्छा आहे।